नेपाळमधील निवडणुका पार पडल्या आहेत संविधान तयार झाल्यानंतर पहिल्यांदाच या निवडणुका झाल्यानं नेपाळमध्ये कोणतं सरकार येतं याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे नेपाळमधील परिस्थितीचा भारतावर काय परिणाम होतो तिथे आपल्या मर्जीतलं सरकार असावं यासाठी चीन प्रयत्न करत आहे कारण त्यामुळे भारताला दूर ठेवता येणार आहे भारत हा नेपाळचा शत्रू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न चीननं अनेकदा केला आहे त्यामुळे नेपाळमध्ये डाव्यांचं सरकार आलं तर भारतासोबत त्यांचे संबंध कसे राहतील हे पाहावं लागेल नेपाळची आश्चर्यता या निवडणुकांच्या पूर्वीच्या दिवसात साम साधारणपणे आपल्या नजरेला आली पण असंच राजकारण जर चालू राहिलं तर नेपाळमध्ये जी लोकतांत्रिक गती मिळालेली होती जी दिशा मिळालेली होती तिचा पुढे तिची प्रगती होणं जरा कठीण दिसतं आहे मी असंभव म्हणणार नाही दुनियेत जगात काहीच असंभव नसतं पण कठीण होणार आहे आणि नव्या आलेल्या लोकशाहीकरता हे महत्त्वाचं आहे की जे काय येईल ते समोपचारानं मिटवून लोकांनी आपल्या प्रगतीच्या मार्गावर जावं अशी भारताची इच्छा आहे कारण भारताला नेपाळच्या प्र प्रोग्रेसमध्ये म्हणजे प्रगतीमध्ये फार इंटरेस्ट आहे नेपाळमध्ये अस्थायी काही जर स्थिती निर्माण झाली तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम भारतावर होऊ शकतो